मागील 3 दिवसांमध्ये 2 राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीकरता दौरा केला. या दौऱ्यासाठी त्यांनी मुंबई ते सोलापूर असा विमान प्रवास केलाय. मुंबईहून उडालेले मुख्यमंत्र्यांचे विमान सोलापुरातील होडगी रोडवरील विमानतळावर विसावलं. मागील अनेक वर्षांपासून सोलापूरकर तसेच सोलापूरच्या विकासाविषयी तळमळ असलेले व्यापारी उद्योजकांची सोलापूरहून विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीची या निमित्तानं उजळणी झाली आहे. वेगवेगळी कारणं पुढे करून सोलापूरकरांना विमानसेवेपासून पर्यायानं विकासापासून वंचित ठेवण्याचा प्रकार मागील अनेक वर्षांपासून इमानीद्वारे सुरूच आहे. सर्व अडथळे पार करत प्रवासी क्षमता असलेली विमानं आहेत त्या होडगी रोड विमानतळावरून उड्डाण करू शकतात. वारंवार येणाऱ्या मंत्री महोदयांची विमानं जर उडू शकत असतील तर कमी आसन क्षमता असलेली विमानं देखील निश्चितच उडू शकतात. सोलापूरहून विमानसेवा सुरू झाली तर सोलापूरच्या व्यापार उद्यमाला चालना मिळून नवनवीन उद्योग सोलापुरात येण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे. सोलापूरच्या विकासाची खुंटलेली वाट या विमानसेवेमुळे खुली होण्याची संधी आहे. बोरामणी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं मृगजळ हाती येईपर्यंत कित्येक पिढ्या जातील सांगता येत नाही. सरकारनं बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ होईपर्यंत आहे त्या होडगी रोड विमानतळावर आसन क्षमतेची प्रवासी विमानसेवा सुरू करावी. सध्या अशा प्रकारे कोल्हापूर येथे कमी आसन क्षमतेची विमानसेवा सुरू होऊ शकते. केवळ सोलापूरचा नाही तर बाजूच्या उस्मानाबाद जिल्ह्याला देखील या विमानसेवेचा लाभच होणार आहे. सोलापुरातील शिकली सवरलेली तरुण पिढी विकासाची संधी नसल्यानं हतबल होऊन रोजगारासाठी सोलापूरपासून दुरावत चालली आहे. या शिकलेल्या सक्षम हाताला रोजगार पुरवण्यासाठी पोषक वातावरण तयार करणं सरकारची जबाबदारी असते. त्यामुळे उद्धव साहेब आम्हा सोलापूरकरांना पण विमानात फिरू द्या अशी लाखो सोलापूरकरांच्या संभाजी आरमारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हक्काची मागणी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी केली आहे. 3 दिवसांमध्ये 2 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सोलापूर दौरा केलेला आहे. मुंबईहून विमानाने प्रवास करून होडगी रोड येथील विमानतळावर उद्धव ठाकरे यांचं आगमन झालेलं होतं आणि सोलापूरकरांची मागणी आहे की सोलापुरातून विमानसेवा सुरू झाली पाहिजे. मात्र होडगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याचं कारण दाखवून सातत्यानं विमानसेवेपासून सोलापूरला वंचित ठेवलं जात आहे. मात्र ज्या ती राजकीय नेते मंडळींची मुख्यमंत्र्यांची विमानं होडगी रोड विमानतळावर ये जा करू शकतात त्या ती कमी प्रवासी क्षमतेची विमानसेवा होडगी रोड विमानतळावरून सुरू होऊ शकते. त्यामुळे बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हायचं तेव्हा होईल तोपर्यंत होडगी रोड येथील विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली पाहिजे जेणेकरून सोलापुरातील विकासाचा खुंटलेला मार्ग सुरू होईल. येथील जी शिकली सवरलेली तरुणाई आहे त्यांना रोजगारासाठी सोलापूर सोडून बाहेर गावी जावं लागणार नाही. त्यामुळे लाखो सोलापूरकर जनतेच्या वतीनं संभाजी आरमारची मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे अशी मागणी आहे की त्यांच्याप्रमाणेच आम्हा सोलापूरकरांना देखील विमानातून फिरण्याची संधी द्या आणि सोलापूरकरांचा विकासाचा खुंटलेला मार्ग सुरू करा आणि शासनकर्ते म्हणून उद्धव ठाकरे निश्चितपणे सोलापूरकर जनतेचा आदर करतील असा आम्हाला विश्वास आहे.